समुद्रपुर नगर पंचायत चुनाव के रहते समुद्रपुर वार्ड क्रमांक 2 के नगर पंचायत के विद्यमान नगर सेवक पंकज बेलेकर के नेतृत्व के चलते जनता से चुनाव के रहते एनबीसीएन न्यूज की टीम ने सीधी बातचीत की है जनता से और जनता के समस्याओं को आगे लाने का प्रयास किया है। आने वाले दिनों में समुद्रपुर के सभी वार्ड के जनता एनबीसीएन न्यूज से सीधी बातचीत करने वाले हैं। तब वार्ड क्रमांक 2 की जनता ने क्या कहा, आइए देखते है। सर, नगर पंचायत समुद्रपुर निवडणूक लागणार आहे तेव्हा आपण वार्ड क्रमांक 2 मध्ये आलो। इथे नेतृत्व करणारे जे नगरसेवक आहे पंकज बेलेकर म्हणून इथे नेतृत्व करतात तेव्हा आपल्याबरोबर वरिष्ठ नागरिक एक काका आहे, यांच्याशी विचारूत काय विकास चालला आहे, त्यांनी काय समस्या आहे त्यांच्या। काका, नाव काय तुमचं? रामकृष्ण नागोसे। आमचं म्हणणं आहे, आम्ही आलो आहो ह्या सर्व्हेसाठी, म्हणजे विकास किती साध्य केला, म्हणजे तुमच्या वार्डात विकास झाला का? तसा काही झाला नाही आहे, तसा मामूली असा सांगितल्याप्रमाणे केलं तर करायचं, लक्ष द्यायचं ते द्यायचं, नाही तर नाही द्यायचं। वाड्यातले जे नगरसेवक आहे त्यांनी या विकासावर लक्ष दिलं का? तुम्ही त्यांच्याकडे तक्रारी केल्या का? नाही, तक्रारी काहीच नाही केल्या, पण आम्ही म्हणून हरण झालं। हरदम म्हणण्यात काही फायदा नाही ना, एकडाव म्हणलं तर दाडाव म्हणलं। वैसा कुछ विकास तो दिखी नहीं रहा, आप देख ही सकते हो, कुछ रोड बनाया लेकिन उसके साइड में नाली नहीं है और डेवलपमेंट है, इतना बड़ा ओपन प्लेस है, सभी वार्ड में देखा जाता है कि वार्ड में पार्क बनाए हुए हैं, अच्छे से पेड़ वेड़ पौधे वौधे लगा चुके हैं। हमारे वार्ड में देख ही रहे आप कि कुछ भी डेवलपमेंट नहीं है। वो कच्ची सड़कें हैं, सड़कें बनाई, 2-3 सड़कें बनाई, पूरे कच्ची बनाई और सड़कें बनाने के लिए जो दिया हुआ है अभी तक उसका कुछ डेवलपमेंट शुरू भी नहीं किया। यानी आपका कहना है जो सड़कें बनी वो भी सही ढंग से नहीं बनी? बनी नहीं, और जो विकास हुआ है वो भी कोई सही ढंग से नहीं हुआ। इसमें नगर सेवक ने कभी ध्यान दिया नहीं क्या? कुछ भी नहीं, जब तक अपन फोन नहीं करेंगे तब तक आते नहीं। वार्ड क्रमांक 1 मध्ये पोहोचला, इथे 2 मध्ये पोहोचलेलो आहो, या इथे विकास किती साध्य केला आहे बघूया आपण। तुमचं या विकास तुमच्या वार्डामध्ये या विकास किती साध्य झाला? विकास तर शून्य म्हणता येईल, बाकीच्या वार्डांच्या तुलनेमध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास नाहीच्याच बरोबर आहे। काही वार्डांमध्ये डबल जिथे मुळातच रस्ते होऊन होते, मुळातच नाल्या होऊन होत्या, सांडपाण्याच्या नाल्या होत्या, त्या वारंवार तोडताड करून परत नव्याने खर्च त्याच्यामध्ये निधीचा दुरुपयोग करण्यात आला। सिमेंट रोड झालेले असताना त्याच्यावर डबल सिमेंट रोड झाले, पण जिथे सिमेंट रोडची आवश्यकता आहे, जिथं नाल्यांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी जाणीवपूर्वक नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केलं। एनबीसीएन न्यूजकडून सगळं नेटवर्क म्हणजे 17 वार्डाचा आपण सगळं सर्वे घेणार आहोत, काय वार्डाच्या समस्या लोक समाधानी नाही आहे, नाही आहे, तुमचं काय म्हणणं आहे वार्डाबद्दल, काय समस्या आहे तुमच्या? 2007 पासून आम्ही इथे राहत आहे, इतके वर्ष झाले पण कधीच ते लोक आमच्याकडे कधी लक्ष देणार नाही, कोणतं काही करणार नाही असे म्हणते का करता तुम्ही? आम्हाला काही सांगू नका, फक्त मतं द्यायच्या वेळेसच ते आमच्याकडे येत असतात, नंतर ते कधी फिरून जातात। त्या निवडणुका ज्या आहे समुद्रपूर त्याच्या काही दिवसातच येऊन टेपणार आहे, तर आपण महिलांच्या समस्या म्हणजे वार्डामध्ये ज्या महिलांना समस्या आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घ्या। ताई, काय समस्या आहे आपल्या वार्डात? आमच्या वार्डामध्ये रोडाची व्यवस्था नाही बरोबर, आमच्या वार्डामध्ये नळाची प्रॉब्लेम आहे, इथे खुर्ची नाही घेऊ शकत, देऊ शकत, हे लोक आम्हाला घरकुल नाही देत, संडास हे नाही, संडास नाही बांधत, घरकुल नाही देत, आमचा प्रॉब्लेम आहे। आमचे लेकरं बारा दवाखान्याच्या, ते गाड्या बोलवलं, गाड्या येऊ शकत नाही, असे लोक लक्ष नाही देत, मेंबर लोक लक्ष नाही देत। म्हणजे युवा नेतृत्व आहे त्यांना विचारू, काय नाव दादा तुमचं? हनुमान नारायणराव बहादूर। मला हे एक सांगा, या वाड्यातला काय विकास, किती विकास झालेला आहे? आता तुम्ही येऊन आहे पाहतच आहे, एक आले घर नाही, काही नाही, नाले नाही, ढोडे नाही, नळ नाही, नळाले गेलो तर म्हणते एक जण म्हणते बिल भरा, एक जण म्हणते पावत्या भरा, एक जण म्हणते आता नाही मग आहे, असं ते सिटं लावून देत आहे।